तर माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडावं असं आव्हान दिलेलं आहे. केवळ माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतर आता नाना पटोले यांनी त्यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडावं असं थेट आव्हानच नाना पटोले यांनी दिलेलं आहे. माफीनं हा प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ज्या नरेंद्र मोदी असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असेल, या सगळ्यांनीच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेस लावलेली आहे. त्यांनी सत्तेतून बाहेर व्हावं, नाहीतर महाराष्ट्रातली जनता यांना सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय शांत बसणार नाही.